चौले कोल्हापूर निळ्या पट्टीमध्ये आणि सुशांत देशमुख हे पहलवान विजयी. चला पुढची कुस्ती सौरभ पाटील. चला पहिल्या डोक्याला डोकं लावून थांबा ना, आक्रमक खुल्ली आवश्यक आहे. एका चाल विजेता दोन पाटलांची टक्कर नाही होत मग म्हणायचं आहे ना, एक पाटील येणार नाहीत बरोबर का. चला ठीक आहे, सौरभ पाटील पहिला पुकार, सौरभ पाटील दुसरा पुकार. सौरभ पाटील आलाय सर, सौरभ पाटील हजर आहे. प्रमुख हे कुलदीप पाटील, संजय डोंगरे यांचं देखील आगमन या ठिकाणी झालेलं आहे. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पुणे महानगरपालिकेचे कर्तव्य दक्ष असे अधिकारी उपायुक्त माधवजी जगताप साहेब आपलं पायाकडे लक्ष यांची सन्माननीय उपस्थिती. आता सौरभ माहित नाही का आपल्याला. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कुलदीप पाटील दुसरा पुकार, कुलदीप पाटील तिसरा ते पुकार, सौरभ पाटील विजय करा. असू दे आता पट्टी विजय करा. हा चला पुढची, अभिषेक रेशिंगे. भरत पाटील विरुद्ध सागर डिंगो डिंगोरे. ठाणे शहर तयार राहायचंय चालू कुस्तीनंतर. पट्ट्या बांधून तयार राहा, वॉर्मिंग अप करा. वार पट्ट्या मी शिकवलेलं बरोबर सगळं वाजवतोय है ना. वा आणि पुढची कुस्ती पुकरू द्या थांबा. अभिषेक देशिंगे शवास विरुद्ध अजय मोडक. है का अजय मोडक पुणे जिल्हा. अजय मोडक पहिला पुकार, पुढचे तयार राहा. शुभम सावंत सोलापूरलाल पट्टी विरुद्ध रणजित कुलाळ सोलापूर निळीपट्टी. अभिषेक देशिंगे उपस्थित आहे. अजय मोडक आलाय का, अजय मोडक आहे का, अजय मोडक कोण आहे, अजय मोडक, अजय मोडक कोण आहे का. पहलवान अजय राव ऐका, प्रत्येक गटाला बक्षीस बघा. 57 किलोलाच प्रमोद नाना भानगिरे, बाळासाहेब तात्या भानगिरे, अभिमन्यू दादा भानगिरे, खरोखर कुस्तीचा वसा आणि वारसा या परिवारानं जतन केला. 40,057 किलो पहिल्या नंबरला बक्षीस आहे. 40,000 ऐका मंडळी, एखाद्या गावचा खडा स्कोर आहे. छोट्या गावचा 25,000, 3 नंबरला 15,000, 4 नंबरला 10,000, हे 57, 61 लाई 50,000, 30,000, 20,000, 15,000 टोटल करा तुम्ही चार बक्षिसांची म्हणजे एका गटाला. माझ्या गावचा होतो म्हणजे सांगतो, छोट गाव आता 20 घर वाडी, 25च देत गाव, मग बाकी वर्गणी करतात. म्हणजे सत्य सांगतोय, अनुभव आहेत ना, आता आपण आखाड्याला असतो. आणि एवढं बक्षीस प्रमोद नाना भानगिरे यांना ठेवले. वा शबास, लगेच निकाल काढला. पहा असे कुस्ते, असे झटपट चेतपट तुफानी. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये अभिषेक देशिंगे हे पहलवान विजयी. एक कुस्ती झाल्यानंतर शुभम सावंत लालपट्टी, रणजित कुलाळ सोलापूर निळीपट्टी, यानंतर अक्षय वांगडे लालपट्टी, पृथ्वीराज मोहोळ निळीपट्टी तयार राहा पहलवान. मध्ये एक ओपन गटाची होणार आहे, उपायुक्त साहेब आलेले आहेत आणि त्यांच्या शुभास्ते
बाळासाहेब तात्या भानगरे अभिमन्य दादांनी सूचना केली आणि प्रमोद नाना आयोजक मान्यवरांच्या शुभ हस्ते पैलवानांना आशीर्वाद असतो, पैलवानांना ऊर्जा मिळते, वडीलधाऱ्या मंडळींचा ज्येष्ठ मंडळींचा आशीर्वाद आखाड्यात मिळतो आणि हे आखाड्यातच पाहायला मिळतं। आलेली आलेला आहे, आपण आखाड्यात गेलो एका मर्दानी जगामध्ये, आयोजकांनी आपला सन्मान केला आणि हेच खरं माणुसकीचं सुंदर जग निर्माण होतं। म्हणून मैदानातून जी नाती निर्माण होत असतात, पैलवानकीच्या क्षेत्रामध्ये पहा, आणि म्हणून अखंड महाराष्ट्र एकवटला जातो। महाराष्ट्र केसरी म्हटल्यानंतर अभिमानानं आमचे प्रत्येक जिल्ह्यात माझा ओळखीचा मित्र आहे, प्रत्येक जिल्ह्यात केवढं नातं निर्माण झालं। जे पंचमंडळी महाराष्ट्र केसरीला सगळे जिल्हे येतात आणि त्याच पद्धतीनं सेना केसरीचं आयोजन प्रत्येक जिल्ह्यातली पोरं यामध्ये सहभागी झाल्या, म्हणजे महाराष्ट्र एकवटला। हे काम प्रमोद नाना भानगरे यांना केलंय। सेना केसरी म्हणजे फक्त मनात आणलं म्हणजे पाडही फोडता येतात, वाटल ते करता येतं, म्हणून अशक्य ते शक्य करीता सायाचं कारण अभ्यास तुका काय अशक्य आहे। बलाढ्य शक्तीला छत्रपती शिवरायांनी मोहतोड जबाब दिला याच पुण्यनगरीमधून। राया रावाने एक पहार रोवली होती, कोणी वस्तीच करू नये पुण्यात, आणि त्याच्यावर एक तुटकी चप्पल आणि फुटकी कवडी, म्हणजे जो इथं राहील त्याचा निर्वंश रेडचा चॅलेंज होता। 4-1 स्कोर आहे आणि राष्ट्रमाता जिजामतेनं ही भूमी नांगरली, सोन्याचा फाळ नांगराला लावला, चॅलेंज सक्सेस झालेला आहे। मुलं बरोबर घेतले आणि सोन्याच्या 4-3 ही भूमी नांगरली, रेड 4-3। आजूबाजूच्या वाड्या वस्त्यातले सगळे लोक या पनवडीमध्ये एकवटले। इतिहास या पुण्यनगरीला आहे, पुणे शहराला आहे। हे पा, ज्या जो कायम कोचिंग करतो त्यांनीच कोचिंग करावं। शबास, वा, आपल्या पैलवानला मार्गदर्शन आपण करायचं आहे याची कृपया नोंद घ्या। कोच मंडळी, जे काय सांगायचं आहे ते पैलवानला सांगा। 5 लाख चांदीची गदा बुलेट गाडी का नाही कुस्ती वाढणार निकाल। हो शबासाहेब सुंदर दानशूर मंडळी, काके डुबला पाठीवरती, परत निकाल टाकण्याचा प्रयत्न असल्यानंतर दातृत्वच पाहिजे। म्हणून मान द्या, ज्ञान द्या, थोड्याचं पारण फिरणाऱ्या कुस्त्या दोन्ही आखाड्यावरती। शुभम सावंत सोलापूर, बरोबर का? काम चालत नाही मैदानी कुस्तीमध्ये। पैलवानमध्ये अशोकराव माने पैलवान आखाड्यात आल्यानंतर मान्यवर अक्षय मांगडे, लाल पट्टी पृथ्वीराज मोहन, दत्ताभाऊ मांगडे स्वागत आहे आपलं। हा अजूनही गुणाची नोंद नाही, आणवी आ गया। या आपल्या पुणे जिल्ह्याचा तुफानी मल्ल, दोघही पुण्याचेच आहेत। आता अक्षय मांगडे मूळ मांगडीवाडी, पण आता दोन गुडघे दोन हात एक कपाळ, तीन भाग मातीला लागले पाहिजेत, कब्जा पाठीवरती पाहिजे आणि एका गुणाची नोंद झालेली आहे। परत मध्यभागी कुस्तीला प्रारंभ। फार मोठा इतिहास कुस्ती या खेळाला आहे, रामायण महाभारतापासून चालत आलेली कुस्ती, कृष्ण आणि चानोराची कुस्ती, बलराम आणि मुष्टिकची कुस्ती, वाली आणि सुग्रीवाची कुस्ती, अशा अनेक उदाहरणं आपल्याला या ठिकाणी रामायण महाभारतामध्ये सध्या वाचायला मिळत आहेत। आणि संपलेल्या कुस्तीमध्ये तांबडी पट्टी धारण केलेला पैलवान आविष्कार गावडे
सोलापूर हे पहलवान विजयी, भरत पाटील कोल्हापूर तांबड्यापट्टी मध्ये, आणि सागर डिंगोरे ठाणेश्वर निळ्या पट्टी मध्ये। सागर एकवीस तेवीस आणि त्यानंतर सद्दाम शेख कोल्हापूर तांबड्या पट्टी मध्ये, चला दोन्ही पहिला आणि अनिकेत मगर सोलापूर निळ्या पट्टी मध्ये तयार राहायचं आहे। आणि हे खुशी लावण्यासाठी रणवीर व्यासपीठाकडे जायचंय। उपायुक्त सन्मान्य महादेवजी जगताप साहेब, माधव जगताप साहेब, उप शहर प्रमुख शिवसेना संजयजी डोंगरे, विभाग प्रमुख सन्मान्य संतोषजी लांडगे, उद्योजक संदीपबाबा चोंदे।